तर सक्सेस अकॅडमीच्या आपल्या ऑनलाइन लेक्चर्स मध्ये पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळेजण आपण मिळून आता सध्या न्यूट्रिशन डायनॅमिक्स आपण फर्स्ट चॅप्टर बघतोय आणि त्या चॅप्टर मध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात असेल की हा चॅप्टर इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू पार्ट्स. वन ऑफ पार्ट इज द सर्क्युलर मोशन आणि आता जो पुढचा जो पार्ट आहे तो आहे रोटेशनल मोशन. ठीक आहे, आता आपण सर्क्युलर मोशनचा जो लास्ट भाग बघितला तो होता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. कुठला भाग होता तो? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हा आपला पार्ट होता. आणि ह्या लास्ट पार्ट मध्ये आपण काय बघितलं की जेव्हा सर्कल इन अ व्हर्टिकल प्लेन इज कॉल्ड एज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, तर दिस पॉइंट इज कॉल्ड एज हायेस्ट पोझिशन ऑर इट इज कॉल्ड एज टॉप पॉइंट. समथिंग दॅट ए, इट इज द लोएस्ट पोझिशन, दॅट इज कॉल्ड एज द बॉटम. बी, आणि इट इज द हॉरिझॉन्टल पोझिशन सी अँड डी, इट इज कॉल्ड एज द हॉरिझॉन्टल पोझिशन. तर जर तुम्हाला एखादी मोशन कशी पाहिजे असेल व्हर्टिकल मोशन कंटिन्युअस, तर इथली मिनिमम वेलोसिटी जी आहे लक्षात घ्यायची, मिनिमम वेलोसिटी आपण परवा डिराइव केलं होतं अंडर रूट आर जी असली पाहिजे. मिड पॉइंट सीला किंवा डीला कुठेही या ठिकाणी मिनिमम वेलोसिटी असली पाहिजे अंडर रूट 3rg आणि लोएस्टला अंडर रूट 5rg. आर इज द रेडियस, आर इज द रेडियस. इथपर्यंत आपण सगळ्यांनी हा भाग शिकला होता. आता ह्याच आपलं व्यवहारामधलं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन म्हणजे कुठलं, तर आपण सगळेजण फ्लाय ओव्हर ब्रिज बघत असतो, उड्डाण पूल बरोबर. तर उड्डाण पूल जो आहे जर तो कॉन्व्हेक्स टाईपचा असेल, भयवक्र आकाराचा असेल, तर सपोज दिस इज वन टाईप ऑफ कॉन्व्हेक्स ब्रिज, इट इज कॉल्ड एज वन टाईप ऑफ कॉन्व्हेक्स ब्रिज. ह्याच्यावर एक समजा व्हेकल चाललंय, तर व्हेकल मूव्ह होत असताना वर वर जाते आणि तेव्हा मी व्हेकल कुठं पोहोचतोय टॉप पोझिशनला पोहोचतोय, दॅट इज कॉल्ड एज टॉप पोझिशन व्हर्टिकलच. म्हणजे थोडक्यात हा कॉन्व्हेक्स ब्रिज जो आहे तो कुठल्या तरी एका व्हर्टिकल सर्कलचाच पार्ट आहे आणि हा पार्टिकल म्हणजे व्हेकल एक प्रकारे काय करायला लागलाय व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि ही कुठली पोझिशन झाली? टॉप पोझिशन झाली. म्हणजे टॉप पोझिशनला ह्याची जास्तीत जास्त व्हेलॉसिटी किती असली पाहिजे जेणेकरून ह्याचा त्या ब्रिजशी कॉन्टॅक्ट सुटता कामा नये, जेणेकरून वरून खाली पडता कामा नये. तर आपण याचा मॅक्झिमम स्पीड जो आहे तो डिराव करायचा. मला मला सांगा ज्यावेळेला हे व्हेकल मूव्ह होतो वर वर त्या टॉप उशीला पोहोचणार आहे त्याला पहिला फोर्स कुठला काम करणार आहे, दॅट इज वेट एमजी असणार आहे, दॅट इज वेट एमजी व्हर्टिकल डाउनवर्ड. मला सांगा या ठिकाणी वेट जे आहे सरफेस वरती ऍक्शन करणार आहे, त्या कॉन्टॅक्ट वरती ऍक्शन करणार आहे. त्याच वेळेला इक्वल अँड अपोजिट काय असणार आहे? इक्वल अपोजिट काय असणार आहे? रिएक्शन, दॅट इज कॉल्ड एज नॉर्मल रिएक्शन. म्हणजे ज्या वेळेला व्हेकल कुठं पोहोचणार आहे टॉप पोझिशनला, त्यावेळेला ह्याच्यावरती दोन इक्वल आणि अपोजिट फोर्स ऍक्ट होणार आहे, व्हर्टिकली डाउनवर्ड एमजी आणि अपवर्ड फोर्स असणार आहे एन, म्हणजेच नॉर्मल रिएक्शन. पण मला सांगा ही जर सर्क्युलर मोशन असेल तर डेफिनेटली सर्क्युलर मोशन साठी काय लागणार आहे? सेंट्रीपिटल फोर्स लागणार आहे. आणि सेंट्रीपिटल फोर्स फॉर्म्युला काय? एम बी स्क्वेअर अपॉन आर. ह्या केसमध्ये सेंट्रीपिटल फोर्स काम कोण करणार आहे? तर ह्या दोघांचा रिझल्टन काम करणार आहे. बेसिक फोर्स काय आहे? एमजी. आणि त्याला नॉर्मल रिएक्शन काय आहे? इट इज अलॉन्ग रेडियस बट अवे फ्रॉम सेंटर आहे. म्हणजे यातून काय होणार आहे वजा, म्हणजे हा रिझल्टन फोर्स किती शिल्लक असणार आहे? एमजी मायनस एन असणार आहे. किती असणार आहे? एमजी मायनस एन. आणि हाच फोर्स काय म्हणून काम करणार आहे? इट इज द सेंट्रीपिटल फोर्स. आणि सेंट्रीपिटल फोर्स सगळीचा फॉर्म्युला आहे एमव्ही स्क्वेअर अपॉन आर. आता मला सांगा जर तुमची व्हेलॉसिटी कशी पाहिजे असेल, मॅक्झिमम पाहिजे असेल तर लक्षात घ्या व्हेलॉसिटी जर तुम्हाला कशी पाहिजे असेल मॅक्झिमम, तर एन किती असला पाहिजे? झिरो असला पाहिजे. जर तुमचा ह्याच्याशी कॉन्टॅक्ट सुद्धा काम असेल तर त्यावेळेला ज्यावेळेला व्ही तुमचं काय होणार आहे? व्हीमॅक्स होणार आहे. व्ही काय होणार आहे? व्हीमॅक्स. त्यावेळेला इथलं नॉर्मल रिएक्शन किती असलं पाहिजे? एन इज इक्वल टू मिनिमम म्हणजे झिरो. म्हणजे सोडक्यामध्ये मॅक्झिमम व्हेलॉसिटीसाठी एन सर्फेसचे कॉन्टॅक्ट तुटायचं असेल तुम्हाला तर एन किती असला पाहिजे? झिरो असला पाहिजे. म्हणजे सर्फेस कॉन्टॅक्ट आला. आता ह्या इक्वेशन मध्ये आपण एन इज इक्वल टू झिरो टाकूया. बघा एम जी मायनस झिरो इज इक्वल टू एम आणि व्ही काय झालं? व्हीमॅक्स. तर एन ज्या वेळेला झिरो होतोय तर व्ही काय होतंय? व्हीमॅक्स अपॉन आर. एम एम गेट्स कॅन्सल. सो आता मला सांगा याच्यामध्ये जी इज इक्वल टू किती झालं? व्हीमॅक्स स्क्वेअर अपॉन आर. उरलं जी झिरो आहे. जी इज इक्वल टू व्हीमॅक्स स्क्वेअर अपॉन आर. आपल्याला फॉर्म्युला पाहिला व्हीमॅक्सचा. सो व्हीमॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू आर जी. दोन्हीकडचं जर मी स्क्वेअर रूट काढलं, दोन्हीकडचं स्क्वेअर रूट काढलं, फॉर्म्युला झालं व्हीमॅक्स इज इक्वल टू अंडर रूट आर जी. म्हणजे लक्षात घ्या जसं मी मगाशी सांगितलं टॉप पोझिशनला जास्तीत जास्त व्हेलॉसिटी किती असणार आहे गाडीची? अंडर रूट आर जी. एवढ्या व्हेलॉसिटीने जर तो गेला तर त्याच्याशी त्याचा कॉन्टॅक्ट नाही आणि मोशन काय होऊ शकते? कमी होऊ शकते. तर मला सांग हा ब्रिज कसा आहे? इट इज अ कॉन्व्हेक्स ब्रिज. टॉप पोझिशनला व्हीचा फॉर्म्युला असणार आहे व्हीमॅक्स इक्वल टू अंडर रूट आर जी. तर सगळ्या मुलांनी दोनच आपण जे लेक्चर्स घेतोय फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी हे दोनच करत चला आणि त्याच्या स्वतःचे पॉईंट तयार करा.
मी प्रत्येक लेक्चरला सांगतोय आणि त्यामुळे जेव्हा समूह तुमचे ऑनलाइन क्लास मध्ये लेक्चर चालू होतील त्यावेळेला तुम्हाला त्याचे कन्सेप्ट आणखी क्लियर होईल. तेवढा पॉइंट कव्हर करा. नेक्स्ट लेक्चर पासून आपण रोटेशनल मोशन काय ते ऍक्च्युअली सुरू करू.